आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत राजेंद्र केळशीकर. नमस्कार सर. नमस्कार. त्यांची स्वतःची हॉटेल्स आहेत, त्यांचं स्वतःचं बेकर्स बास्केट ही चेन बऱ्याच लोकांना परिचित आहे. राजेंद्र सर हे रेड कार्पेट हॉटेल अँड कलिनरी अकॅडमीचे संचालक आहेत. आय वुड ॲडव्होकेट हॉटेल इंडस्ट्री इज द वे टू गो बिकॉज फ्युचरिस्टिकली हीच इंडस्ट्री अतिशय स्ट्रॉंग होणार आहे. बेनिफिट आहे हॉटेल इंडस्ट्रीचा दॅट इट इज वर्ल्ड वाईड. दिस इज वेअर यू कॅन ॲक्च्युली बी टुमॉरो. हॉटेल मॅनेजमेंट तुम्ही जेव्हा करता तेव्हा बेसिकली चार मेन एरियाज आहेत ह्या आमच्या हॉटेल बिझनेसमध्ये. तिथं तुम्ही स्पेशलायझेशन करून तुम्ही तिथे त्या प्रकारचा जॉब घेऊ शकता. त्याला एक फ्रंट ऑफिस आहे, एक रेस्टॉरंट किंवा फूड अँड बेवरेज आम्ही त्याला सर्व्हिस म्हणतो तो. हाऊसकीपिंग हा दुसरा एरिया आहे. एखादा मुलगा औरंगाबादमध्ये बसून जर काय बघत असेल, शक्यता अशी आहे की त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट किंवा कलनरी मॅनेजमेंट जर का केलं तो इथं जाऊ शकतो हे स्वप्न नाही आहे, हे ॲक्च्युली पॉसिबल आहे. वेदर आय कॅन डू इट ऑर नो इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेदर आय लाईक इट ऑर नो. आय मे लाईक इट बट आय मे नॉट बी गुड ॲट इट, बट इफ आय कॅन बी गुड ॲट इट आय मे लाईक इट लेटर ऑन. मला पर्सनॅलिटी नाही आहे. मला असं वाटतं हा विचार न करण्या इतपत शुल्लक तो भाग आहे. कुठलीही व्यक्ती पर्सनॅलिटी घेऊन जन्माला येत नाही, म्हणजे आपण ह्या सगळ्या व्यक्ती गोष्टी नंतर डेव्हलप करतो. दी ओनली कंट्री दॅट कॅन सप्लाय मॅन पॉवर ट्रेन मॅन पॉवर इज इंडिया, असं एक सगळीकडे भाकीत केलं जाते. आता हे गेल्या एक दोन वर्षाचं जे रिसर्चनचा सगळा भाग सगळे जे लोक म्हणत होते, बऱ्याचशा इंडस्ट्री सफर झाल्या पण हॉटेल इंडस्ट्री मात्र सफर झाली नाही जास्त.